नमस्कार मंडळी, मी आकाश आणि आपण पाहत आहात सिनेमॅटिक ब्लॉगर यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा ऐतिहासिक ठिकाणी ज्याचा इतिहास जर आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला तर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही। आणि ते ठिकाण म्हणजेच राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला। तर मित्रांनो, शिवनेरीला जाण्याचे दोन मार्ग आहेत। एक, तुम्ही बाय रेल्वेने जाऊ शकता आणि बाय रोड जाऊ शकता। जर तुम्ही रेल्वेने येत असाल तर तुम्हाला पुणे या रेल्वे स्थानकावर उतरावं लागेल, पण इथनं मात्र तुम्हाला बाय रोड जावं लागेल। एकतर तुम्ही पुण्यावरनं एसटीने जाऊ शकता किंवा टॅक्सी करू शकता किंवा स्वतःची पर्सनल कार हायर करू शकता। आणि जर मित्रांनो तुम्ही बाय रोड जात असाल स्वतःच्या बाईकने किंवा कारने, तर मग प्रश्नच नाही, तुम्ही गुगल मॅपवर लोकेशन जरी लावलं तरी तुम्हाला इझिली मिळून जाईल। किंवा तुम्ही जुन्नर या ठिकाणी जरी आलात, पुण्याच्या 2 किलोमीटरच्या अंतरावरच किल्ला आहे। आणि मित्रांनो, जर तुम्ही एसटीने येत असाल तर तुम्हाला पुण्याच्या नारायणगाव या बस स्थानकावर उतरावं लागेल आणि या ठिकाणी तुम्हाला जुन्नरला जाण्यासाठी बस मिळेल। जुन्नरला पोहोचल्यानंतर साधारण 2 किलोमीटरच्या अंतरावरच किल्ला आहे। बस स्थानकावरून अगदी मागेच तुम्हाला किल्ला दिसून येईल। तर मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, मी तुम्हाला या किल्ल्याचा काही इतिहास थोडक्यात सांगणार आहे। तसं शिवनेरी किल्ल्याचा इतिहास सांगायचं म्हटलं तर आपल्याला ही व्हिडिओसुद्धा कमी पडेल, पण मी तुम्हाला किल्ल्याचे काही वैशिष्ट्ये आणि किल्ल्याची थोडक्यात माहिती या व्हिडिओद्वारे सांगणार आहे। तर मित्रांनो, ही व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पाहत राहा। तर शिवनेरीपर्यंत कसं जायचं, तिथं गेल्यानंतर तुम्हाला मी काही सिनेमॅटिक दृश्य देखील दाखवणार आहे। तर चला तर मग भेटूया आता शिवनेरी किल्ल्यावर। तर फायनली मित्रांनो, मी आलो आहे जुन्नर बस स्थानकावर आणि याच ठिकाणी आहे शिवनेरी किल्ला। आणि इथून साधारण किल्ला 2.5 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर मित्रांनो, जुन्नर बस स्थानकापासून साधारण 500 मीटरच्या अंतरावर आल्यानंतर तुम्हाला एक सर्कल लागेल। या सर्कलपासून तुम्हाला घ्यायचं आहे लेफ्ट टर्न। माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता, हाच तो शिवनेरी किल्ला। या ठिकाणी तुम्ही पायी देखील जाऊ शकता आणि रिक्षावालेसुद्धा तुम्हाला घेऊन जातील, पण मी सजेस्ट करेल की तुम्ही पायी जा, कारण की किल्ला जवळच आहे। मित्रांनो, किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी जो रस्ता आहे तोसुद्धा खूप चढाचा रस्ता आहे। किल्ला चढण्याआधीच माझी हालत थोडीशी खराब झाली। माझ्या बॅक साईडला पण बघू शकता बरेच पर्यटक पायीच येत आहे। तर बघूया, पायथ्याशी गेल्यानंतर मी थोडासा होल्ड घेईल आणि मग चढायला सुरुवात करेल, कारण की आता ऊन पण वाढत चाललं आहे, दुपारचे 12 वाजलेले आहे। तसं जायचंसुद्धा लवकर आहे, कारण की मला रिटर्नसुद्धा लवकरच यायचं आहे। साधारण 2 किलोमीटर पायी चालल्यानंतर मी आलो आहे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी, म्हणजेच जो रोड आहे वरती जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या ठिकाणी। बॅक साईडला तुम्ही बघू शकता एक मंदिर लागेल तुम्हाला, आणि त्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोरून शिवनेरीकडे जाण्याचा मार्ग आहे। तर चला तर मग आता जाऊया प्रत्यक्ष किल्ल्यावर आणि बघूया किल्ला कसा आहे। बाय। तर फायनली मित्रांनो, जुन्नर बस स्थानकावरून 2 किलोमीटर पायी चालल्यानंतर मी पोचलो आहे फायनली शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी। आणि या ठिकाणी मागे बघू शकता तुम्ही, इथूनच शिवनेरी किल्ल्याचा प्रत्यक्ष मार्ग आहे। आणि बरीच गर्दी आहे आज या ठिकाणी, लोकांची संडे असल्यामुळे बरेच जण फॅमिलीसोबत तसेच सहल देखील आलेले आहेत खूप। तर मित्रांनो, मी गड चढायला सुरुवात केलेली आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे। तसेच आत्ताशी तर फक्त सुरुवात आहे, अजून बरेच वर जायचं आहे। चला तर मग व्हिडिओ पाहत राहा पूर्ण, वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो प्रत्यक्ष दृश्य कसे आहेत। बाय। शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे। शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर या शहरात आहे। 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या गडावर झाला होता। म्हणून फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात हा किल्ला प्रसिद्ध आहे।
भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। शिवनेरी अगदी जुन्नर शहरातच आहे। जुन्नरमध्ये शिरताच शिवनेरीचे दर्शन होते। किल्ला तसा फार मोठा नाही, पण जर तुम्हाला गड किल्ले भटकंतीची आणि ट्रेकिंगची आवड असेल तर या ऐतिहासिक किल्ल्याला तुम्ही नक्की भेट द्या। तसा किल्ला फार उंच नाही आणि जाण्यासाठी जो मार्ग आहे तो पण एकदम सोपा आहे। काही ठिकाणी तुम्हाला पायऱ्या लागतील, काही ठिकाणी सरळ सरळ मार्ग लागेल। जसं तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता, एक सरळ मार्ग आहे, थोडंसं पुढे गेल्यानंतर पायऱ्या देखील लागेल। फायनली मित्रांनो, बरंच चालल्यानंतर आता मी थोडासा स्टॉप घेतला या ठिकाणी थोडासा फलाहार करण्यासाठी। जर तुम्ही ट्रेकिंगला किंवा गडकिल्ल्यावर येत असाल तर सोबत थोडासा हलका फुलका आहार नक्की ठेवा, जसं की बिस्किट, फळं किंवा एनर्जी ड्रिंक, जेणेकरून तुम्हाला मध्ये मध्ये थोडीशी एनर्जी मिळेल। जर तुम्हाला काही त्रास झाला उन्हाचा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे झाडं लावलेले आहेत, गुलमोहराचे, तसेच बरेच फुलांचे झाडं या ठिकाणी लावलेले आहे आणि बरीच सावली देखील आहे या ठिकाणी। तुम्ही थोडासा आरामसुद्धा करू शकता बसण्यासाठी, विविध ठिकाणी बाकडे केलेले आहे। तर खूप आत्तापर्यंत मस्त एक्सपिरियन्स आहे, ऊन खूप आहे पण असं जाणवत नाही या ठिकाणी खूप झाडं झुडपं असल्यामुळे। मित्रांनो, किल्ल्यावर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिवाई देवीचं हे मंदिर आहे, या ठिकाणी नक्की व्हिजिट करा। तर मित्रांनो, शिवाई देवीच्या मंदिरात दर्शन केल्यानंतर आता मी चाललो आहे किल्ल्याच्या टॉपवर। तर बघूया किल्ल्याच्या वरती जाऊन कशा प्रकारचे दृश्य आपल्याला मिळतील। उन्हाचा जोर तसा फार आहे, साधारण 2 वाजत आलेले आहे, तर आपण लवकरच पोहोचूया किल्ल्याच्या टॉपवर। तर मित्रांनो, या ठिकाणी माझी थोडीशी निराशा झालेली आहे। बरेच पर्यटक मला परतताना दिसत होते, त्यांना मी विचारलं तर ते बोलले की पुढे मधमाशांचं मोहळ उठलेलं आहे, खूप जणांना माशांनी चावा घेतलेला आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका। तरी पण मी चाललेलो आहे, बघूया पुढे जाऊन नक्की कशा प्रकारचं वातावरण आहे। तसं अगदी जवळ आलेलो आहे मी किल्ल्याचं जे प्रमुख ठिकाण आहे, ज्या ठिकाणी प्रतिमा आहेत त्या ठिकाणी आलेलो आहे, पण बरेच पर्यटक मला परतताना दिसले, त्यांनी वॉर्नसुद्धा केलं मला की पुढे जाऊ नका। पण तरी बघूया कुठपर्यंत जाता येतं आणि कुठल्या प्रकारचे दृश्य आपण कव्हर करू शकतो, तर व्हिडिओला पाहत राहा पूर्ण। बाय। तर मित्रांनो, किल्ल्याच्या वर आल्यानंतर मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की इतके सुंदर सुंदर ठिकाणी या ठिकाणी बनवले गेले असतील। माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता बसण्यासाठी खूप ठिकाणी असे तुम्हाला पॉईंट्स मिळतील, बांबूचे काही झोपड्या वगैरे बनवलेले आहेत। बरेच ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे बगीचे, गार्डन बघायला मिळतील, ज्या ठिकाणी तुम्ही फॅमिलीसोबत बसून टाईम स्पेंड करू शकता, पिकनिक करू शकता। खूप सुंदर असं ठिकाण आहे, मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं वरती आल्यानंतर इतकं सुंदर असेल।
तर मित्रांनो, किल्ल्यावर आल्यानंतर माझ्या मागे तुम्ही बघू शकता, या ठिकाणी जिजाबाई आणि बालशिवाजी यांच्या प्रतिमा आहे. आतमध्ये जाण्यासाठी परवानगी नाही, पण तुम्ही बाहेरून या ठिकाणी दर्शन घेऊ शकता. तर फायनली मित्रांनो, मी आलेलो आहे शिवनेरी किल्ल्याच्या माथ्याशी आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक पाटी लावलेली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थानाकडे जाणारा रस्ता आणि तेच आहे ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. तर चला तर मग त्या ठिकाणी जाऊन पाहूया. तर फायनली मित्रांनो, शिवनेरी किल्ल्याच्या सर्वात शेवटच्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि ते म्हणजे कडेलोट टोक. तर आपण पाहू शकता या ठिकाणी किल्ल्याचा एंड होतो आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पर्यटक तुम्हाला दिसणार नाही, कारण मगाशी मी ज्याप्रमाणे तुम्हाला बोललो होतो की या ठिकाणी मधमाशांचं मोहळ उठलेलं आहे, तर आता माशा बऱ्यापैकी कमी आहे. तर मी सुद्धा या ठिकाणी जास्त वेळ थांबणार नाही, पण तुम्हाला काही या ठिकाणचे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. तसं हे धोकेदायक ठिकाणी, कारण किल्ल्याच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी खोल दरी आहे दोन्ही ठिकाणी आणि एकदम छोटासा रस्ता आहे या ठिकाणी. माझ्या बॅक साईडला सिटीचा नजारा आणि या साईडला देखील खोल दरी आहे. तर हे ठिकाण खूप छोटं आहे, त्यामुळे इथे जास्त जण येत नाही. तर चला तर मग बघूया इथले काही दृश्य आणि निघूया. तर मित्रांनो, या ठिकाणी मधमाशांनी पुन्हा आक्रमक रूप घेतलेलं आहे. खालून काही वनविभागाचे आणि स्थानिक लोक आम्हाला घ्यायला आलेले आहे. त्यांनी सांगितलं की खाली जवळपास 150 ते 200 लोकांना मधमाशांनी चावा घेतलेला आहे आत्तापर्यंत, आणि त्यापैकी काही महिला आणि मुलेसुद्धा होते. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेलेलं आहे. तर तुमच्यावरसुद्धा ही वेळ येऊ नये म्हणून आम्ही तुमच्या मदतीसाठी आले आहे, त्यामुळे त्यांचे खूप धन्यवाद. त्यांनी सांगितलं की मास्क वगैरे लावून घ्या, कारण की नाकातोंडात कानात ही माशी जाऊन जर चावली तर त्याचे दुष्परिणाम जास्त होऊ शकतात. तर आता बघू शकता पूर्ण किल्ला खाली केलेला आहे आणि आम्ही 16 लोक वरती अडकलेलो होतो, त्यापैकी काही महिला देखील आहे. तर आम्हाला हे सुखरूप खाली घेऊन चाललेले आहे. तर मित्रांनो, आज एक्सपेक्ट नव्हतं केलं असं काही होईल, पण हा सुद्धा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. तर मित्रांनो, आपण विचार करत असाल मी ॲम्ब्युलन्समध्ये काय करतो आहे, पण जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की किल्ल्यावरती मधमाशांचं मोहळ ढवळलं होतं आणि परिस्थिती खूप क्रिटिकल झाली. तर आता किल्ल्यावर अडकलेले जे काही लोक आहेत ते माझ्यासोबत आहेत. तर आता आम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन चाललेले आहे आणि बाहेर पण प्रचंड ॲम्ब्युलन्सचा आवाज तुम्हाला येत असेल. तर आता आम्ही चाललो आहे ॲम्ब्युलन्समध्ये आणि किल्ल्यावर अडकलेले जे लोक होते ते माझ्यासोबत आहे आता, आणि मागे अजून ॲम्ब्युलन्स आहे. तर बघूया आता जुन्नर बस स्थानकाच्या आसपास आम्हाला सोडणार आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं असेल, किल्ल्यावर जो अनपेक्षित प्रकार घडलेला आहे तो खूप वाईट होता. बऱ्याच पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतलेला आहे, याची न्यूजसुद्धा तुम्ही बघू शकता. G24 तासने याची बातमीसुद्धा केलेली आहे. शिवनेरी किल्ल्यावरती पर्यटनासाठी गेलेल्या 200 ते 250 पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याची माहिती समोर येते. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून काही मदत मिळाली असेल. जर तुम्ही शिवनेरीला जायचा प्लॅन करीत असाल तर नक्की जा, खूप अप्रतिम ऐतिहासिक ठिकाण आहे. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये टाईप करा आणि प्लीज व्हिडिओला शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशा काही नवीन व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळेल. तर चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.